आज आपण बघणार आहोत चण्याची डाळ टाकून केलेली कोबीची भाजी। त्यासाठी मी चण्याची डाळ 4-5 तास भिजवून ठेवलेली आहे आणि ती निथळून घेतलेली आहे। हळद घेतलेली आहे, मीठ घेतलेलं आहे, मोहरी घेतलेली आहे, जिरं घेतलेलं आहे, एक मोठा कांदा बारीक कापून घेतलेला आहे आणि एक छोटा कोबी एकदम बारीक बारीक कापून घेतलेला आहे। कढीपत्ता घेतलेला आहे, इथे मी कोथिंबीर कापून घेतलेली आहे आणि 3-4 मिरच्या कापून घेतलेल्या आहेत। आता आपण चालू करूया त्याची प्रोसिजर। त्यासाठी मी तेल तापत ठेवलेलं आहे। पहिले आपण मोहरी टाकायची आहे। मोहरी तरतडली, मग आपण जिरं टाकायचं थोडस। जिरं तरतडल्यावर आपण कढीपत्ता टाकायचा आहे। कढीपत्ता झाल्यावर तर कढीपत्ता फ्राय झाल्यावर आपण मिरच्या टाकायच्या। फ्राय होऊन द्यायचं, लसूण ऑप्शनल आहे। आता आपली कोणी रेडी झालेली, आता कांदा टाकायचा आहे। कांदा थोडासा फ्राय होऊन द्यायचा। आता आपण हळद टाकणार आहोत। हळद घाला, मीठ टाकायचंय, आता ही भिजलेली चण्याची डाळ टाकणार आहोत आपण। हलवायचंय आणि बारीक केलेली कोबी आहे ती टाकणार आहोत। मिक्स करायचं चांगलं, चांगली मिक्स करून घ्यायची आहे। आता तुम्ही चण्याची डाळ नाही टाकली तर नुसतं झाकण ठेवू शकतात, पण चण्याची डाळ शिजायला खूप वेळ लागतो, म्हणजे वेळ लागतो, त्यामुळे वाफेवर आपण शिजवायची आहे। अजिबात पाण्याचा यूज नाही करायचा आहे। मिक्स करायचं आहे। चण्याची डाळ टाकली आहे त्यामुळे आपण वाफेवर शिजवायची, ताटली ठेवायची आणि त्याच्यावर पाणी टाकायचंय, म्हणजे आपली भाजी करपत नाही, लागत नाही खाल्लं। आणि 3-4 मिनिटांनी बघायची आपली भाजी शिजली आहे का। आपली भाजी 10 मिनिटात शिजणार आहोत। चण्याची डाळ टाकली म्हणून 10 मिनिटं लागतात, नाहीतर आपली 5 मिनिटात भाजी शिजते। आता आपली 10 मिनिटं झाली आहे, मी 5 मिनिटांनी मध्ये मध्ये बघितलंय। तेव्हा आपली भाजी शिजलेली आहे, तुम्हाला शिजलेली आहे का बघण्यासाठी हे बघायचं। हे बघा, म्हणजे आपली भाजी शिजलेली आहे। कोथिंबीर टाकायची आहे लास्ट स्टेप। तुम्ही वरनं ओलं खोबरं पण टाकू शकतात, फाशी पण छान लागते। पूजेच्या वेळी आपण ही भाजी करतो। गॅस घालून टाकायचं आपण आणि आता आपण सर्व करणार आहोत। आता आपण सर्व करणार आहोत। आता आपण सर्व करणार आहोत। आपली कोबीची भाजी रेडी आहे। तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा। पूजेच्या दिवशी आपण करतो। बाय।